लागूया शंकूची उंची. आपल्याला घनफळाचं सूत्र आहे, शंकूच्या घनफळाचं सूत्र एक अंश छेद तीन पाय आर स्क्वेअर एच. याच्याच माध्यमातून आपण उंचीचं सूत्र या ठिकाणी बनवलेलं आहे. एच हा उरलेला भाग सगळा इकडे आणला, तीन जो आहे तो घनफळाला गुणिले जाईल, म्हणून गुणिले तीन गुणिले घनफळ, आणि हा उरलेला भाग भागिले जाईल, म्हणून पाय आर स्क्वेअर भागिले पाय आर स्क्वेअर आहे. सूत्रांमध्ये आपण किमती टाकून घेऊया. तीन गुणिले घनफळ आपलं किती आलं होतं, घनफळ जे आहे आपण जस्ट आता घनफळ काढलं ते 1232 घनफळ आलेलं होतं, म्हणून 1232 भागिले पायची किंमत 22/7 आणि गुणिले या ठिकाणी आपल्याला याची जी रेडियस आहे, बघा ही रेडियस ही तळाची त्रिज्या आहे, ती आहे 7 सेंटीमीटर, म्हणजे 7 चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. ओके, इथं हाफ सोडून घेऊया, 7 एक 7 7 एक 7 म्हणजे या ठिकाणी काय उरलंय, 3 गुणिले, आता हा 3 चा गुणाकार बी इथं आपण करून घेऊ शकतो, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 दुणे 6 आणि 3 एक 3. ओके, भागिले काय उरतंय मागे, 22 गुणिले 7, बरोबर, पुन्हा 3696 भागिले, यांचा गुणाकार 7 दुणे 14, 7 दुणे 14 15. म्हणजे ह्या ठिकाणी काय म्हणताय, 3696 भागिले 154, आणि याला जर आपण भागलं तर आपल्याला 154 भागिले सॉरी 3696 भागिले 54 केलं तर आपल्याला हा मिळणार आहे 24 सेंटीमीटर. आता उंची आहे म्हणून फक्त सेंटीमीटर मध्ये ती येणार आहे, बरोबर, उंची काढायची म्हणून 24 सेंटीमीटर. हा भागाकार तुम्ही करून बघा, भागाकाराचं उत्तर या ठिकाणी येईल 24 सेंटीमीटर. आता या ठिकाणी याची तुम्ही काय काढलेली आहे, उंची काढलेली आहे. आता उंची बरोबर 24 सेंटीमीटर आलेली आहे. आता याचं या ठिकाणी काढायचं आहे त्रिज्या. हा चल आता तर आपण काढूया शंकूच्या तळाची त्रिज्या. कधी कधी प्रश्न असा असतो की शंकूच्या तळाची त्रिज्या विचारलेली असते, ही त्रिज्या शोधायची असते आपल्याला, ही त्रिज्या शोधायची असते. मग अशा वेळेस आपल्याकडे त्रिकस उंची आहे, उंची आहे, आणि कधी कधी घनफळ दिलेलं आहे, आणि घनफळ दिलेलं असेल आणि उंची दिलेली असेल, उदाहरणामध्ये घनफळ आणि उंची दिलेली असेल आणि रेडियस विचारलं तर काय करायचं, तर या ठिकाणी बघा हे घनफळाच्या सूत्रावरूनच पुन्हा रेडियसचं सूत्र काढलंय, आर वर्ग इथंच राहिलाय, घनफळाला 3 हा गुणिले इकडे येईल आणि उरलेला पाय आणि एच जो आहे तो भागिले येईल. म्हणजे या ठिकाणी सूत्र आपल्याला मिळालंय आर स्क्वेअर बरोबर 3 गुणिले घनफळ भागिले पाय एच पाय हाईट. बघूया आपण सूत्र या ठिकाणी टाकून घेऊया. आर स्क्वेअर सूत्रामध्ये 3 गुणिले या ठिकाणी आपण जे घनफळ काढलं होतं ते घनफळ किती आलं होतं, 1232 भागिले दिलेले आपल्याला पायची किंमत माहिती आहे, गुणिले हाईट आपल्याला या ठिकाणी हाईट दिलेली आहे, ते हाईट आहे 24, बरोबर, इथं हाईट दिलेली आहे 24. मग ते सोडूया, यांचा आर स्क्वेअर बरोबर यांचा गुणाकार पुन्हा करून 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 दुणे 6, 3 एक 3 उरला भागाचा भागिले, या ठिकाणी कोणालाच कोणत्या संख्येने इतकं भागचा नाहीये, म्हणून ऍज इट इज आपण या ठिकाणी जर लिहिलं तर कसं लिहिता येईल, 22/7 × 24. ठीक आहे, आता या ठिकाणी याच पुन्हा खाली आपण सोडून घेऊया, भागिले उलट गुणिले करून घेऊया. आर स्क्वेअर 3696 भागिले उलट गुणिले उलट आपण या ठिकाणी करून घेणार आहोत 7/22, आणि परत या ठिकाणी गुणिले हा जो जागेवरच आहे 24, त्याला आपण 1/24 असंही लिहू शकतो. मग आता आपल्याला काय मिळणार आहे, तर आर स्क्वेअर बरोबर 3696 × 7 × 1/22 × 24, बरोबर, हा 1 ने 7 एक 7 येणार आहे, म्हणून आपण इथे घेऊया आर स्क्वेअर बरोबर 7 ने गुणिया 7 सगुण 42 8 4 7 9 63
64 65 66 आणि 67 4 6 7 7 42 42 आणि 6 पुन्हा 48 4 4 7 3 21 22 23 24 25 म्हणजे काय आलेला आहे या ठिकाणी 25872 भागिले यांचा भागाकार करूया 24 ने 48 4 4 24 ने 48 48 4 52 ओके आता या ठिकाणी आपल्याला हा भागाकार करावा लागणार आहे भागाकार जर म्हणजे 25872 भागिले 528 केलं तर आपल्याला r स्क्वेअर जे आहे ते मिळेल 49 म्हणजे 49 आणि मग हा स्क्वेअर आहे नुसता r घेतला तर हे जाईल अंडर रूट 49 म्हणजे वर्गमूळात 49 आणि वर्गमूळात 49 म्हणजे वर्गमूळ कोणाचं आहे 49 तर 7 चं वर्गमूळ आहे म्हणून r बरोबर आपल्याला काय मिळाली 7 सेंटीमीटर हे आपल्याला मिळालेलं आहे 7 सेंटीमीटर या पद्धतीने आपण या शंकूची रेडियस आपण काढलेली आहे आता या सगळ्या गोष्टी आपल्याला काढत असताना आता एक तिरकस उंची कधी कधी काढायला येते ती तिरकस उंची कशी काढायची हे आपण आता पाहणार आहोत